आपले दोन शब्द रे की चांगले सांगितले तुमच्याच बरोबर शेतकरी आले. तुमचं नाव सांगा बाबा. सुरेश बाबराव वांडेकर. हा वांडेकर आहेत बरोबर. 100% वांडेकर. तुम्हाला काय वाटलं असतो पहिल्यांदा मार्केट आला तुझ्याकडे. चांगलं भारी वाटलं वाटतं. तुम्ही जागेवर दिली माल दिसला का? नाही दिला. पण जागेवर इथं लय फरक पडतोय. कसा काय फरक पडतो? काय वाटतं? बरंच लय फरक पडतो. जागेवर मग कमीच महागात येते काही झाले तरी. थोडा गाडी खर्च जातो पण मग इथं माल चांगला शिकले जातो. पट्टी चांगलीच लागायची. तुम्ही तर आज उलट मंदिर झालाय. पहिला दिवस तुमचा मंदिर उलट आज तशी पाहिजे. तरी पण तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. लक्षात घ्या की तुम्ही आज पर्यंत येऊन सुद्धा मंदिर समाधानी आहात. परंतु आता 2-3 दिवस माल थांबवा आणि 9 तारखेला माल काढून आता किती विकले होते. तुम्हाला इतर आल्यानंतर इतर मार्केटचं काय दुसऱ्या मार्केट काय गेलं ते कुठं तुम्ही नाशिक? बरं तुम्ही एका ठिकाणी समजा गेला होता. एक ठिकाणी बाहेरच्या मार्केटमध्ये गेलतो. बरं पण तिथं म्हणजे लय चोरीला बडी असं मला चांगलं कळून आलं. ते 4 कॅरेट इकडे नेले. भाव झाला. भाव झाल्याच्या नंतर कॅरेट मध्ये 25 किलो कमी करायचे. 15 किलो कमी करायचे. मग हे कीड काय माल थोडा याचा थोडा आता तुम्ही भाव कमी करा. आता भाव झाल्यावर परत म्हणलं हे असं नसतं वादे. आता एकदा झालंय झालंय. तुम्ही तेव्हा पाहूनच घेतला ना. आम्ही लांबच होतो. आम्ही थोडं तिथं जवळ होतो. आमचा काय हक्क बी नाही तिथं. आम्ही आपल्याला लांबून पाहतो फक्त. तुम्हाला तसं तिथं काय जाणवलं काय आपल्याकडे? अजिबात जाणवत नाही. कसं अजिबात नाही. आणि तिथं फळाला राखण राहावं लागेल. इथं फळाला राखण राहायची गरज नाही. एवढं किशाला राहला तुम फळाला राहला तर आम्हाला ड्रायव्हर आहे गाड्यात आपल्या. असं तुम्ही तुमचे ड्रायव्हर आहे. तुम्हाला इथं कमिशन मिळतं का पुण्याकडे? नाही कमिशन बिमिशनचं काय नाही. आपल्याला फक्त भाव लागत चांगला. नाव सांगा तुमचं. मच्छिंद्रेश नाट्यमकर भोसर. बर तुम्हाला काय आनंद काय अनुभव वाटला? इथं अनुभव असा वाटला का गाडी आत घातल्यावर तुम्हाला कळून चुकलं. बघ काही हरकत नाही. इथं म्हणजे काय त्या नाशिकला गेलं ना पुढं तर काहीच राहत नाही. चार्जर राहत नाही तर टेप राहत नाही. गाडी रोजची एकदाच गेलं तरी आम्हाला कळलं. आता हे रोजची येते. रोजची म्हणजे लई तिथं चोरी मारी म्हणजे लई. शेतकऱ्याला काय संत्र नेले आम्ही अक्षरशः गाडीवर सांगितलं. नाशिकला जायचं. बरं नाशिकला जाणं व्हाय ना. नाही नाही आपल्याला नाशिकला जायचं. चला पुण्याला. नाही नाही नाशिकला जायचं. चला नाशिकला. चला पुण्याला. आपलं काय नसतं ते. पण काय होतं तिथल्यापेक्षा इथं सोयी नाही. झोप तरी होती. तिथं रात्रभर झोप नाही. रात्रभर झोप नाही. तिथे गेलं का नाही त्याने काय करावं. सगळे छाटले बिंड बाजूला लावलं. काही काढा काढा खिशात घालावं. ते खिशात तिकडे जाऊन खाली करावं. पण जाते तरी किती 4 फळं खिशात जाते. याच्या पुढे काय जात नाही. पण त्यांचं ते धडाका चालूच रात्रभर. आणि कवर जागावर कवर बांधणं करावं. तुम्ही जर उद्या नाशिकला जायची असं वेळ आली असेल तर आपण पण यावर्षी मार्केट आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. हा तुम्ही आपल्याही मार्केटला जसं पुण्याची सिस्टीम आहे. पुण्यापेक्षा अजून तिथं चांगली जागा आहे. चांगली उत्कृष्ट जागा आहे. आहे तिथं सिस्टीम आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर नाशिकमध्ये भोजर मार्केट भोजर एअरपोर्टच्या जवळ आडगाव हे बघतो. आडगाव नाका. आडगाव नाक्याचं तर आपलं मार्केट आहे. आडगावपासून पुढे 7 किलोमीटर आहे. आपल्या मार्केट पासून थोडं पुढे तिथं जावा. तुम्हाला इकडे जास्त वाटतं इकडे लांब होत आहे तर तुम्ही तिथं जवळ जाऊ शकता. तिथल्या पेक्षा तुम्हाला चांगली सिस्टीम तर वाटत. इथं जागा अपुरी आपल्याला. तिथं जागा प्रसिद्ध जागा आहे. इथं पण जागा जरी असली तिथं माल पण मावत नाही. पण तुम्हाला असं वाटतंय इथं गर्दी आहे ट्राफिक आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत. असं वाटतं तुम्हाला तिथं जाऊ वाटतंय तर तिथं जाऊ शकता. तुम्हाला वाटतं पुण्याकडे यायचं तर पुण्याकडे येऊ शकता. तर तुम्हाला दोन्ही पर्याय लक्षात. जसं तुम्हाला इतर ठिकाणी जर तुमचं वजन कमी होत असेल भाव कमी होत असतील तिथं तसं होत नाही. तिथं आम्ही निलावच्या अगोदर तुम्ही पाहिला असेल माल पलटी मारून टाकवतो. हे बघून घे. एकदा निलाव झाल्यानंतर त्याच्यात बदल होत नाही. हा इथला अनुभव आहे. जो तुम्हाला नाशिकमध्ये अनुभव आलाय तुम्ही आता गेल्यानंतर की बाबा माल जसं बाबांनी सांगितलं माल गेल्यानंतर बाबा व्यापाऱ्याच्या गावावर गेलं एवढं किलो कमी करा तेवढं किलो कमी करा तशी पद्धत आपल्याकडे नाशिकला नाहीये. तुम्हाला सेम पद्धत आहे. पुण्यासारखी सेम पद्धत आपण नाशिकला केलेली आहे. त्याच वर्षी आपण 3 जुलै 2023 आपण मार्केट चालू केलं. बऱ्यापैकी आता इथल्या नवीन काही शेतकऱ्यांना माहिती नसेल. तुम्ही जर उद्या जर कोण शेतकरी म्हटला की बाबा मला नाशिकला जायचंय तर एकदा त्या मार्केटला सुद्धा एक तुम्ही चक्कर मारून या आपल्या. म्हणजे तिथं गेल्यावरती तिथल्या काही सुविधा असतील किंवा तिथल्या काही सिस्टीम असेल ती सुद्धा तुम्हाला समजेल. मी नक्कीच तुमचा आभार व्यक्त करेन की गाडीवाले असून सुद्धा त्यांना काय वाटतं की शेतकऱ्यांना भाव भेटला पाहिजे. नीट लक्षात घ्या. रात्रीचा दिवस करून ते सुद्धा गाडी शेतकऱ्याची सांगतात तिथं घेऊन जातात ते.
आणि त्यांनी एक समाधान व्यक्त केली. ज्यावेळेस त्यांची माहित नसताना गाडी फक्त आतमध्ये येत मध्ये आली तिथं त्यांनी कळून चुकलं की इथं काही अडचण नाही राहणार आपल्याला. म्हणजे त्यांनी तप्त शिअरातच नजरेत त्यांनी सगळे मार्केट टिकलेलं आहे. मी नक्कीच आपला आभार मानेल की तुम्ही एवढ्या लांबून सुद्धा या ठिकाणी आलात. पहिल्यांदा आला अजून मंदी आहे, मंदी असून समाधानी आहे. मी नक्कीच तुमचा आभार मानेल की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा एक दोन दिवस मात्र मला तुरू नका आणि 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत फार